मराठी मनोरंजन विश्वात अनेक कलाकार सामाजिक बांधिलकी जपत असतात. अशी सामाजिक बांधिलकी जपत सर्वांसमोर मराठमोळे कलाकार दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी एक आदर्श ठेवला आहे. महेश टिळेकर यांनी पुण्यातील एका निराधार महिलेच्या डोक्यावर छप्पर मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे. पुण्याच्या अप्पर इंदिरानगर वसाहतीत 65 वर्षांच्या रंभा पवार वास्तव्यास आहेत. लहानपणीच रंभा पवार यांचा एक डोळा निकामी झाला होता. लग्नानंतर काही दिवसातच त्यांच्या नवऱ्यानं त्यांना सोडून दिलं. अशातच एकाकी पडलेल्या रंभा पवार यांच्या आई वडिलांनी आणि भावानं त्यांचा सांभाळ केला. दारोदारी जाऊन जुने कपडे घेऊन त्या आपले पोट भरायच्या. मध्यंतरी ट्रेनमध्ये चढत असतानाच त्यांचा तोल गेला आणि त्या खाली घसरून पडल्या. यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असल्यानं त्या एका जागेवर खेळून होत्या. अपघातानंतर जवळपास 3 वर्षांनंतर त्या पुन्हा चालू लागल्या. अशा परिस्थितीत त्यांच्या आई वडिलांचे आणि भावाचेही निधन झाले. राहायला घर नसल्यानं आणि कुठलाही आधार नसल्यानं त्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपले जीवन जगत होत्या. त्यांच्या मदतीला मराठी सिनेदिग्दर्शक आणि निर्माते महेश टिळेकर धावून आले. होम डेव्हलपर नितीन धिमधिमे यांच्या मदतीनं महेश टिळेकर यांनी स्वखर्चानं रंभा पवार यांना डोक्यावर छप्पर मिळवून देण्याचं आश्वासन दिलंय. महेश टिळेकर यांच्या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे. महेश टिळेकर यांचा आगामी सिनेमा हवा हवाई लवकरच रिलीज होणार आहे. तर तुम्हाला महेश टिळेकर यांनी केलेल्या खास कृतीबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा.